नमस्कार, मी मनोज भोयर, जेम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जर्मनी नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी डेन्मार्क मध्ये पोहोचले। डेन्मार्कच्या पंतप्रधानांशी त्यांनी चर्चा केली। डेन्मार्कच्या दौऱ्यात नरेंद्र मोदी यांनी कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातला तेही आपण पाहणार आहोत। आज देशभरात म्हणजे मंगळवारी ईदचा उत्साह जोरदार दिसून आला, तर अक्षय तृतीयेचा च्या निमित्तानं वेगवेगळ्या कार्यक्रमांचंही आयोजन केलं गेलं। खास करून खानदेशामध्ये आखाजीचा सण हा साजरा केला जातो आणि तो महिलांसाठी अत्यंत महत्वाचा असतो, कारण महिला सासरहून माहेर येतात आणि माहेरी आल्यानंतर झोपाळ्यावर झुलतात, गाणी म्हणतात आणि अहिराणी गाणींचा गोडवाही आपण जेम विशेष मध्ये पाहणार आहोत। सुरुवात करूया जेम विशेष। पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोपाच्या तीन देशांच्या दौऱ्यात। युरोप खंडामध्ये वेगवेगळे देश आहेत, पण तीन देशांना मोदी भेट देत आहेत। या दौऱ्याचं फलित नेमकं काय राहणार आहे तेही आपल्याला पाहायला मिळत आहे। जर्मनी भेट दिल्यानंतर पंतप्रधान डेन्मार्क मध्ये पोहोचले। पंतप्रधान मोदी डेन्मार्कला पोहोचून त्यांनी पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांची भेट घेतली। विमानतळावर त्यांचं जंगी स्वागतही करण्यात आलं। पंतप्रधान मोदींचं स्वागत करण्यासाठी डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन स्वतः विमानतळावर पोहोचल्या होत्या। मोदी इथे भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत। डेन्मार्कमध्ये पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांच्याशी मोदींची भेट झाली। या भेटीव्यतिरिक्त मोदी आइसलँड, फिनलँड, स्वीडन आणि नॉर्वेच्या पंतप्रधानांसोबत दुसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेला देखील उपस्थित राहतील। दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान मोदी फ्रान्सला भेट देतील। तिथे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची ते भेट घेतील। विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भारतीयांनी स्वागत केलं, पाहूया। डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांच्याशी भेट झाल्यानंतर राजधानी कोपनहेगन इथं भारतीय समुदायाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं। काय म्हणाले नरेंद्र मोदी पाहूया। दुनिया के अनेक देशों को दवाइयां भेजी हैं ताकि हम संकट के समय मानवता के इस काम में पीछे न रह जाएं, दुनिया को संकट के समय मदद करें, ये सपना लेकर के काम करते रहे। ग्लोबल चैलेंजेस से निपटने के लिए भारत की कैपेसिटी में इन्वेस्ट करना वो सिर्फ भारत के लिए नहीं, दुनिया के लिए भी भलाई का काम है, दुनिया के हित में है। भारत की आत्मनिर्भरता में एक सशक्त ग्लोबल सप्लाई चेन का भविष्य जुड़ा है। क्लाइमेट को जो नुकसान हुआ है उसमें भारत की भूमिका बहुत नगण्य है। दुनिया को तबाह करने में हिंदुस्तानियों की कोई भूमिका नहीं। हम तो वो लोग हैं जो पौधे में भी परमात्मा देखते हैं। हम वो लोग हैं जो नदी को मां मानते हैं। नरेंद्र मोदी यांच्या भाषणामध्ये आणखी कोणत्या महत्वाच्या मुद्द्यांना हात घातला गेला तेही पाहूया। पंतप्रधानांनी केले भारतीय समुदायाला संबोधित।
डेन्मार्क आणि भारताचे संबंध अधिक मजबूत होतील, पंतप्रधानांचा विश्वास. भारत कायम विध्वंसक भूमिकेच्या विरोधात असल्याचं पंतप्रधानांनी ठामपणे सांगितलं. भारत स्वस्त ऊर्जा निर्मिती करत आहे, पंतप्रधानांचं वक्तव्य. भारताच्या स्वस्त कोरोना लसीचा जगाला फायदा झाला असं मोदी म्हणाले. भारताची फार्मसी ऑफ वर्ल्ड अशी ओळख आहे. भारताचा शेतकरी इतर देशांना शेतीमाल निर्यात करण्यात सक्षम असल्याचं मोदी म्हणाले. आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक अनय जोगळेकर आपल्यासोबत जोडले जात आहेत. खूप स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये. अनयजी, ज्या मुद्द्यांना पंतप्रधान मोदींनी हात घातला त्यातला महत्वाचा मुद्दा असा होता की कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम झाले असं ते जर्मनीत म्हणाले होते, पण डेन्मार्कमध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी सांगितलं की भारताच्या स्वस्त कोरोना लसीचा जगाला फायदा झालाय. इंडियन वॅक्सिनचा जगाला खूपच फायदा झाला, भारतानं ही लस वितरित केली. हॅलो, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो, आवाज येतोय. हा प्रश्न होता का? होय. तर जर्मनी आणि डेन्मार्क या दोन पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्स या तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना झालेले आहेत. आता ते डेन्मार्क मध्ये आहेत आणि डेन्मार्क मध्ये नॉर्डिक देश आहेत जे पाच, फिनलंड, स्वीडन, आइसलंड, डेन्मार्क या देशांमध्ये त्यांची परिषद आहे त्यांच्या पंतप्रधानांसोबत. आणि त्यांच्या समोर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारताची कोविडच्या काळातली कामगिरी, खास करून स्वस्त लस आणि त्याच्याद्वारे भारत कशा प्रकारे विकसनशील देशांचं नेतृत्व करू पाहते आणि भारत कशा प्रकारे एक प्रबळ देश म्हणून पुढे येत आहे हे दाखवणं आवश्यक आहे. आता ही परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे की युक्रेन मधल्या युद्धामुळे रशिया विरुद्ध युरोप एकवटला आहे, चीन विरुद्ध युरोपमध्ये वातावरण आहे, कारण आणि अशा प्रसंगी भारताचं नेतृत्व जगाच्या पटलावर पुढे येणं आणि त्याचं प्रदर्शन करणं हे नरेंद्र मोदींच्या युरोप दौऱ्याचं प्रमुख उद्दिष्ट आहे. आणि नॉर्डिक देशांमध्ये, खास करून डेन्मार्क मध्ये, भारतातली कोरोना काळातली सुरुवातीची परिस्थिती पाहता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतावर टीकाही झाली होती, पण नंतरच्या काळात भारतानं सावरून घेतलं आणि भारतानं दमदारपणे पाऊल उचललं आणि लसीकरणाला मोठा वेग दिला. या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहता? भारतावर अनेक देशांमधून, खास करून पाश्चात्य माध्यमांमधून मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती की कोरोनाचे एकूण बळींचा आकडा भारताने अंडर रिपोर्टिंग केला होता, भारतामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन न अवलंबता टाळ्या थाळ्या काहीतरी अशा प्रकारचं हार्श लॉकडाऊन लावणं अशा प्रकारच्या गोष्टी केल्या गेल्या होत्या. पण प्रत्यक्षात मात्र युरोपियन देशांना कोरोनाची बसलेली झळ दोन्ही वैद्यकीय क्षेत्रात आणि आर्थिक क्षेत्रात आणि भारताला बसलेली झळ याची जर तुलना केली तर भारताने अपेक्षापेक्षा बरीच चांगली कामगिरी केलेली आहे. दुर्दैवाने या सगळ्या आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये त्याची फक्त एक बाजू दाखवण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यामुळे त्याची दुसरी बाजू दाखवणं आणि ते खास करून पाच देशाचे पंतप्रधान डेन्मार्क मध्ये जमले असताना त्यांच्यासमोर भारताच्या ज्या अचीवमेंट्स आहेत त्या सांगणं हे आवश्यक होतं आणि ते काम नरेंद्र मोदींनी आज केलं. अगदी. रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा हा दौरा अत्यंत महत्वाचा आहे. रशियाचे डोळे या दौऱ्याकडे लागलेले आहेत, कारण सुरुवातीपासून भारत फारसा या सगळ्या युद्धात या दोन्ही देशांमध्ये हस्तक्षेप करायला तयार नव्हता, कारण रशियाशी आपली मैत्री ही खूपच चांगली होती, युक्रेनशी आपले संबंध चांगले होते. पण जर्मनीतल्या सोमवारच्या भाषणामध्ये नरेंद्र मोदी यांनी जी भूमिका घेतली ती खूप अत्यंत महत्वाची आहे. तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत, तेलाचे भाव भडकले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भारताची जी भूमिका आहे ती विध्वंसक प्रवृत्तीकडे झुकणारी नाही असं आजही त्यांनी म्हटलं. याला जोडूनच काल त्यांचं वक्तव्य होतं. रशिया आपल्या भूमिकेकडे रशियाचं लक्ष लागून राहिलं असेल का? रशियाची नाराजी आपल्या भूमिकेमुळे ओढवली जाऊ शकते का? रशियाची नाराजी निश्चितपणे ओढवली जाऊ शकते, पण आता रशियालाही पर्याय नाही, कारण रशिया जागतिक पटलावर एकटा पडत चाललेला आहे. फक्त चीनचं समर्थन आणि आणखीन काही देशांचं समर्थन रशियाला आहे. भारताने याबाबत स्पष्ट भूमिका घेतली नव्हती, कारण भारताचं संरक्षण क्षेत्रात रशियावर अवलंबित्व आहे आणि आतापर्यंत असा अनुभव आहे की ज्या भारत पाकिस्तान, भारत चीन
यांच्यामध्ये काही संघर्ष होतो, यांच्यामध्ये काही वाद निर्माण होतो, तेव्हा युरोपियन देश भारताला तुम्ही संघर्षाची भूमिका घेऊ नका, निर्बंधांची भूमिका घेऊ नका, तर अधिक व्यापार करा, अधिक गुंतवणूक करा असा शहाजोगपणाचा सल्ला देतात. आणि त्यामुळे भारताने देखील तशाच प्रकारची भूमिका रशिया युक्रेन युद्धाच्या बाबत घेतली होती. पण जसं हे युद्ध अधिक लांब चाललंय आणि खास करून भारताला आता युद्धानंतर युरोपची मदत आवश्यक आहे, गुंतवणूक आवश्यक आहे, व्यापार वाढवणं आवश्यक आहे आणि युरोप देखील भारताकडे त्या दृष्टीने बघत आहे, कारण चीनला पर्याय म्हणून युरोपसाठी भारत महत्वाचा आहे. अशा प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट नाव न घेता रशियावर अप्रत्यक्षपणे टीका केलेली आहे आणि त्याच्यात त्यांनी असं सांगून दिलेलं आहे की जेव्हा तुम्ही कुठल्याही समझोत्याशिवाय कुठल्याही चर्चेशिवाय सीमांचा जो प्रश्न असतो तो सोडवायचा प्रयत्न करता आणि त्याच्यातनं जो विध्वंस होतो त्याचं नुकसान सगळ्या जगाला सहन करावं लागतं. त्याच्यात त्यांनी चीनकडेही अप्रत्यक्षपणे हा इशारा केला. अगदी अगदी चीन आणि रशियावर सुद्धा त्यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली. परस्पर संवादाशिवाय कोणत्याही युद्धाचा शेवट होऊ शकत नाही किंवा कोणताही तोडगा निघू शकत नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सांगितलं. हे एका दृष्टिकोनातून बरंच झालं. खूप धन्यवाद अनय जोगळेकरजी. पंतप्रधानांचा युरोप दौरा हा अत्यंत महत्वाचा मानला जातो. या दौऱ्यामध्ये कोणकोणत्या देशांना भेटी देतील मोदी पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून. पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोपच्या दौऱ्यावर 3 देशांना भेट देतील. त्यातल्या 2 देशांना त्यांनी भेट दिली सुद्धा. जर्मनी आणि डेन्मार्कला भेट दिली. बुधवारी फ्रान्सला भेट दिली. जर्मनीनंतर पंतप्रधान मोदी डेन्मार्कमध्ये पोहोचले. भारत जर्मनीचे संबंध मजबूत करण्यावर मोदी यांनी भर दिला. रशिया युक्रेन युद्धामुळे पंतप्रधानांचा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जातो. 7 देशांच्या 8 नेत्यांशी मोदी चर्चा करते. जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्स यांच्यासोबत मोदी यांनी सोमवारी भेट घेतली. बुधवारी पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याचा समारोप पॅरिसमध्ये होणार आहे. फ्रान्सचे नवनिर्वाचित अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची मोदी भेट घेतील. 7 देशातील 8 नेत्यांसोबत द्विपक्षीय आणि बहुपक्षीय बैठक मोदी करतील. पंतप्रधान 50 जागतिक व्यावसायिकांशीही संवाद साधणार आहे. 7 देशांच्या 8 नेत्यांशी मोदी यांची महत्वाची चर्चा आहे. पंतप्रधानांचा हा युरोप दौरा भारताच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. नॉर्डिक देशांची सुद्धा मोदी यांची बैठक बुधवारी होणार आहे आणि बुधवारी फ्रान्समध्ये मोदी यांच्या विदेश दौऱ्याचा समारोप होईल. पॅरिसमध्ये फ्रान्सच्या राष्ट्रपतींची ती भेट घेतील. इमॅन्युएल मॅक्रॉन यांची ती भेट घेतील आणि या भेटीमध्ये फ्रान्स आणि भारताच्या संबंधावर चर्चा होईल. हे संबंध अधिक दृढ करण्यावर भारताचा भर असेल.